अनभान गर्व झाला देवान कसा वारा न भात लुप्त झाला जागर घाल नाहीतर गोंधळ घाल म्या तुम्हासनी सोडणार नाही माझ्या आयुष्यात फक्त त्रास दिलाय तुम्ही मला आयुष्यात काय आहे तुझ्या कागद आहे जा बाहेर जाऊन माती घेऊन ये ती माती त्या पंच महाभूतात नी बघ तुझा तुझ्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही शीत टाकली की भूत येतात म्हणजे म्हणजे काय नाही सांगते तुम्हास मी शारदा अक्काला तेवढा निरोप द्या निवत घेऊन ये म्हणाव मी आईत वाट बघत बसलोया आता आलीस वय ग हो सगळे काम उरकले ना आली शारदा का हिरोर परडे सोडायची होती ना कशात माशी शिकली ग रुपया समजा आयुष्यात माशी शिकल्या बघ उभा आयुष्य खरकट्या भात शितावानी झाले समजा जीवनात अंधार आणि पम्यासारखा शैतान लई डुईजड झाले बघ आता तू सुरू झालीस बघ अगं तुझ्या विश्वासावर मी जगतोय आणि तूच पुकरून जातेस रुपया अरे पहिली माणसं चांगली होती माणुसकी असायची एकमेकांना जीवाभावाला असायची पण आता समधी भूत आहे ती ए माणसं कधीच चांगली नसतात आणि नाहीत पण सगळीच वाईट नसतात नाही माणूस बदललाय अरे राक्षस परवडला एवढी घाण वागायला लागल्या ती आजकालची लोक अक्का अगं माणसाचा इतिहास बघ नागडा जन्माला आला नागडा फिरला परत स्वतःची लाज झाकाय पानं साली गुंडाळून फिरायला लागला आणि जंगलात काही भेटल ते पोटासाठी खाऊ लागला कोणी शाकाहारी तर कोणी मांसाहारी झाला अरे हे काय गुराळ सुरू केलंस अक्का अगं हे गुराळ नाही ऐक माझ अगं माणूस कधीच चांगला नव्हता आणि नाही पण आठव समजा मागचं अगं भर मंडपात एका महिलेला विवस्त्र करण्याचा षडयंत्र रचणारी ही लोक चांगली होती का सांग की मला होती का चांगली का स्वतःच्या मुलाला राजगादी मिळावी म्हणून दुसऱ्यांना त्रास देणारी लोक चांगली होती म्हणे लोक चांगली असतात होती का सांग मला अगं माणूस कधीच माणसात नव्हता आणि नाही पण हिंदू मुस्लिम शीख ईसाई अमुक तमुक जाऊ दे सगळं
कोणी ह्यांच्याबद्दल काय बोलावं उघड तर धर्माचा झेंडा घेऊन अंगावर येतात. आणि त्यात माझ्यासारख्या माझ्यासारख्या नामर्दानं तोंड उघडावं तर पोट फुळ उठल यांचा. रुपया अरे आवर स्वतःला उगा काय बी बोलू ना ग. तुला धडकी भरली असेल. अगं मला पण समजून घ्या. बापू म्हणते लगीन कर. जवळ तू लग्नाला हो म्हणत नाही तवर घरी परतणार नाही. काय सांगू मी त्याला. रुपया मी सांगेन बापूला. ऐकल माझ तू त्याला सांगेन की रुपया काय नामर्द आहे म्हणून तुमच्या लोकांपेक्षा येगळा आहे. समाजात मला स्थान नाही. ना कोणी मैत्रीण ना कोणी मित्र. तुम्हा सगळ्यांपेक्षा तुच्छ. काय सांगशील ग मी जड आहे म्हणून. अगं ही समज ऐकून माझा बा जाग्याव भरल. गप असं काय नाही. काय सांगायचं ते मी सांगेन. जशी दिवी वाचा दिल तशी. बर तू शांत हो आता आणि चल आपल्याला लय मोठी मोठी काम आहेत. जागा सोड चल उठ. रडू नको चल. रडतेस. मी काय म्हणते आपणच धाडा शिकूया की अशा चटकासनी. कुत्र्यानं सगळा जागर उधळून लावला. त्या भाडकावनं जे केलंय ना ते लय मनाला लागले. गावातल्या लोकांचं काय नाही रे पण जो कल्लो आकाचा अपमान केलाय ना तो उरात सलतूया. तू अशी खचू नको. तुझ्या जीभेवर देवी आहे. ती करल त्याचं काय करायचंय ती. आपणच असं अन्नपाणी सोडून नाही जमायचं. तसा त्याला सोडायचा पण नाही. त्याला त्याला तर मी सोडणार नाही. त्यानं माझं जीन नाशिवलंय. रुपया बघ आता त्याचं डोकं मी नाशिवणार. लय उत्मात केल्या त्यानं. मला तर वाटतं त्या पिंगळ्याचं ह्यानंच काहीतरी केलं असणार आहे. हो दुसरं कोणी काही करू शकत नाही. पण तो अडकला पाहिजे असं काहीतरी करूयात. हो असंच काहीतरी केलं पाहिजे. आता बघ की किती काय काय घडलं. त्यात गावची कमी आणि पाहुण्यांची धुनी. नुसता वनवास सुरू झालाय बघ. काय करावं काय सुधारणात झाली. अगं शारदा गावात पोलीस आले ती. हेम्याला आणि हेम्याच्या बायकोला पारावर बसवून ठेवले. अगं नाना पण कुठं गावाला गेलाय कोणास ठाऊक. लय वांगळा आहे अगं पोलीस. तो अख्ख्या गावाची चौकशी करतो या. बघ बया तूच आता त्या काळ्या चटकानं तरी सगळ्या गावाच्या बुडाखाली जाळ केलाय. जाळ दादा गपकी जरा. कशा पाय एवढा घाबरतोय. कर नाही तिथं डर कशाला पाहिजे. मी कशाला घाबरतो या. मी नाही घाबरलो. मी बघीन नाही तर त्या चटकाचं घर घेऊन त्या पोलिसाला दाखवीन. ए बाब्या अरे किती बाडा 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 करतोय. जरा गपकी. चल तिकडं समोर जाऊन बघूयात. उगा घराकडे पोलीस नको. बस बस चल. रुपया बस चल जाऊया. कांबळे. हय अनिल कपूर. अरे बोलतोयस का बोलता करू. काय केस धाडी मधी भांग हिप्पी. आवडला आपणाला. ह्या कोण. आमची बायको असती. आमची आला का पोपट बोलला की. मगात पासून काय मिटक्या गिळत होता का. बोलला पोपट बोलला. त्याच काय साहेब. काय पण असू द्या. विचारलंय तेवढंच बोलायचं आणि ते बी मापात बोलायचं. साहेब आई असणी नाही बोलता येत. बहुतेक घाबरत्यात तुम्हाला. कशाला घाबरतोय. ऐ शमी कपूर कशाला घाबरतोय. काय हो साहेब
एकदा अनिल कपूर एकदा शम्मी कपूर, कशाला टर्की असता ह्यांची तर? आणि आम्ही आम्ही कशाला खेचतोय? ह्याची तर चड्डीच खेचाय पाहिजे. साहेब तुम्हाला नेमकं हवं तरी काय? आता नेमका प्रश्न आला, परत बोला. साहेब मी काय म्हणतो? चप, एकदम चप. काय बोलायचं आम्ही ठरवणार. बोला, काय बोलला? ते मी म्हणली तुम्हाला नेमकं हवं तरी काय? हात नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या हात हाताचे ठसे लागणार हो. नाही तपासासाठी. पर आमच्या हाताचं ठसं कशा बाई? आम्ही तर काय केलं पण नाही. तुमच्या हाताचं ठसं काय प्रदर्शनात मांडायचं नाही? त्या ज्योतिषाला कोणी मारला? आणि सगळ्यात महत्वाचं, देवीची चोरी कोणी केली ह्याचा तपास घेण्यासाठी यायचं. समजले? दादा थांब, दादा दादा थांब थांब. दादा रुपया तुम्ही जावा चौकात, मी नानाला फोन करते आणि नानाला सांगते की पोलिसांना फोन करून हे करा. हा, मला लय महत्वाचं काम आहे. हॅलो नाना. हॅलो, मी शारदा बोलते. बोल ना. आवती गावात पोलीस आले. कोणी? आवती हेम्याला, हेम्याच्या बायकोला पकडून ठेवले. तर तेवढं एक काम करायचं, त्या पोलिसाला जरा फोन लावून सांगा की करतो. मग रे नवीन आलेला तो ना. करतो 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 त्याला फोन करतो. नको अगं काळजी नकोस, मी करतो लगेच फोन. ठीक आहे, ठेव ठेव ठेव. ओके ओके. अरे हा काय, हे नवीन आलेली माणसांचा अंदाज नसतो, काही बोलत असतात. आयला कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो हॅलो. मगरे साहेब काय? हा कोण बोलतोय? नमस्कार, मी नाना पाटील. बर मग. अहो काल मी पाटील साहेबांना कॉल केला होता, तुम्ही आज गावात आले ना आता. बर मग, पाटील साहेबांनी फोन लावला म्हणून त्यांचं ना आमचं काय कनेक्शन? हा अहो तसं नाही हो, ते आमच्या गावात ज्योतिष सांगणाऱ्या ते फिरत्या माणसाची बॉडी सापडली, त्या संदर्भात आले ना तुम्ही. हा बर मग. तुम्हाला सरकारी कामात आम्ही काय अडचण करणार नाही हो, आणि बघा पंचनामा तर केलाच पाहिजे. आणि गावात उगाच कशाला लोकांना त्रास देत आहे हो? कसं आहे, चोर सोडून उगाच संन्यासाला फाशी नको. मगरे साहेब मी आलो की तुमची भेट घेतो. हो भेटतो भेटतो. बघा तपास कामात कुठलीही अडचण येणार नाही याची जबाबदारी माझी. हा नानाचा शब्द आहे. कळतं आम्हाला काय करायचं, ठेवा फोन तुम्ही. हो साहेब रागवत कशाला. हो 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 भेटतो भेटतो. ओके ओके धन्यवाद. अरे काय ह्या उगाच आपलं मनाला हे वाटेल तसं बोलत बसायचं. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. अरे माणसं काही काही सर्वच गोष्टी खोट्या करतात का?
कांबळे इकडे इकडे जरा याच्या बाजूला जाऊन उभं राहा. हा साहेब काय तपासू याच? काय कांबळे त्याच काय गावणार आहे तुम्हाला? गप पोलिसासारखं उभं राहायच. हा तुम्ही जरा इकडे या. कोण मी होय? तो दुसरं कोण आहे? जरा या त्याच्यापाशी उभं राहा. लाजत मुरडत ठुमकत हांगाशी. मी काय म्हणतो, हे आमचे कांबळे ह्यांना अर्ध बघा, अर्ध किती अर्ध बघायचं. आणि ह्या कपूर ह्यांना पण अर्ध बघायचं. किस्त बघायचं अर्ध. आता या दोघांना इसरा, ह्या दोघांनी इसरा. आणि हे जो मध्ये आहे का नाही ह्याला सगळा बघा. वाटतोय का नाही वेगळाच प्राणी? आता कशी दिसतेत बघा, थ्री इडियट. कशाला चेष्टा करताय? होय तपास कामात अडचण केली की ज्याला जावं लागत. तपास कामात कोणच अडचण करणार नाही, हा माझा सबूत आहे. बरोबर, मग सकाळी लवकर आंघोळ बिंघोळ करायची आणि समध्या लोकांना घेऊन याच. तुमच्या हाताचं ठस घेतो, जबाने घेतो आणि देतो पाठवून. साहेब उद्या आमच्या शारदीला पण यायला लागल. वे हे गबस की कशाला उगस? हे काय म्हणलास? त्या बाईलाही महत्वाच्या आहेत. हा तू नाही आलीस तरी, आपलं नाही आलास तरी चालेल. नाही नाही तुला बी यायला लागेल. कांबळे गाडी काढा, चला पम्या अण्णाच्या जेवणाचा बेत आहे. चला चला. पम्या अण्णानं रत्तीप घातलं वाटत, घोडं उधळायला लागले. अरे उधळदी की, एकदा नियम धरायचा पाडायचा. अरे लांगडा झाला की नाही पळायच्या ना पाळायच्या कामाचा सोडायचा. वय काट्यानच काटा काढला पाहिजे, काट्यानच काटा काढला पाहिजे, काट्यानच काटा काढला पाहिजे. अंधार गर्द झाला, बेभान कसा वारा, न भात लुप्त झाला.